आणि त्याने सांगितलं की माझ्या हृदयामध्ये एकीकडे दादा आहे आणि एकीकडे मी काय. आज व्यासपीठावर इथं उपस्थित राज्याचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते आदरणीय दादा, व्यासपीठावर उपस्थित रासप पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि परभणीचे भावी खासदार माननीय माधवरावजी जानकर सर, व्यासपीठावर उपस्थित आपल्या उमेदवार माझ्या भगिनी पंकजाताई गोपीनाथ मुंडे, विधिमंडळातील या मतदारसंघाचे आमदार आदरणीय बाळाकाका आजबे, तीन जिल्ह्याचे आमदार आदरणीय सुरेश अण्णा भट, माजी आमदार भीमरावजी धोंडे साहेब, व्यासपीठावर उपस्थित माननीय कागदे साहेब, माननीय डॉक्टर राऊत सतीश अबा शिंदे, व्यासपीठावरील सर्व मान्यवर महायुतीचे नेते, सर्वांची क्षमा मागून आजच्या या प्रचार सभेला इथं उपस्थित मोठ्या संख्येने असलेल्या माझ्या माता भगिनी, वडीलधारी मंडळी आणि तरुण भावांना आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांना मी जास्त वेळ बोलणार नाही. आत्ताच दोन्ही आमदारांनी आणि माजी आमदारांनी आपल्या आष्टी विधानसभा आणि आष्टी तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीत बोलले. मला याची जाणीव आहे की आष्टी तालुक्याच्या पाण्याच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये खऱ्या अर्थानं सुरुवात जर सोडवणुकीची कुणी केली असेल तर ती आदरणीय दादांनी केली. त्यामुळं आजच्या या प्रचाराच्या निमित्तानं, पंकजाताईच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण कडाला आलात, या बीड जिल्ह्याला, बीड जिल्ह्यात आलात, या बीड जिल्ह्याच्या मातीत आलात, या बीड जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं मी दादा आपलं या ठिकाणी मनपूर्वक हृदयपूर्वक स्वागत करतो. दादा, खरं तर ही लोकसभेची निवडणूक आहे, पण ही लोकसभेची निवडणूक लढताना मात्र लोकसभेची वाटत नाही, ग्रामपंचायतीची निवडणूक बरी, त्याच्यापेक्षाही अतिशय वेगळ्या पद्धतीची निवडणूक या ठिकाणी चालू आहे. पण या निवडणुकीमध्ये या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने आजपर्यंतची प्रथा परंपरा आणि बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने एक संस्कार समोर ठेवलेले आहेत. कधी जात पात धर्माला बघून या ठिकाणी मतदान केलं नाही तर व्यक्तीच्या कर्तृत्वाला बघून या ठिकाणी मतदान या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेने केलं. त्यामुळे उमेदवाराचं समोरासमोर बघितलं तर त्यांचं कर्तृत्व या ठिकाणी एवढं उत्तुंग आहे की ज्या भगंदाचं नाव या ठिकाणी सुरेश अण्णांनी घेतलं आणि त्यांनी सांगितलं की माझ्या हृदयामध्ये एकीकडे दादा आहे आणि एकीकडे मी काय. पण मधल्या काळामध्ये त्याचं हृदय प्रत्यापन झालं, म्हणजे जशी किडनी बदलतात, जसं लिव्हर नवीन टाकतात, तसं याचं हृदय नवीन टाकलेलं आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार या निवडणुकीत करणं आवश्यक आहे. मी फार जास्त बोलणार नाही, फक्त दादांकडनं माझी एवढीच अपेक्षा आहे. आपण राज्याचे उपमुख्यमंत्री आहात, वित्त आणि नियोजनची जबाबदारी दादा आज आपल्याकडे, या राज्याच्या तिजोरीची चावी आपल्याकडे. आज हा मागासलेला बीड जिल्हा येणाऱ्या 5 वर्षात सोलापूर, कोल्हापूर, पुण्याच्या बरोबरीने विकसित होईल यात ती मात्र शंका नाही पंकजाताईच्या नेतृत्वाखाली. या बीड जिल्ह्याचं मागासलेपण दूर करत असताना आमच्या बीड जिल्ह्यातल्या मायबाप शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं गरज आहे पुन्हा बीड जिल्हा मध्यवर्ती बँक पुनर्जीवित करून, बीड जिल्हा मध्यवर्ती बँके करून डायरेक्ट शेतकऱ्यांना या ठिकाणी येणाऱ्या खरीपाचं पीक कर्ज मिळावं एवढं एक स्वप्न आहे. आज दादा उद्या महाराष्ट्राला नाही तर देशाला माहिती आहे, द मॅन ऑफ द वर्ल्ड पॉलिटिक्स मंगळ की त्याचं नाव एकच इथं अजित दादा पवार साहेब. शब्द दिला आणि शब्द दिल्यानंतर त्याच्यात कसाही बदल न होऊ देणं
हे दादाचं आजपर्यंतचं राजकीय जीवन आहे. आजच्या या सभेत या बीड जिल्ह्याच्या शेतकऱ्याला आपण सभा संपून जाताना एवढा शब्द देऊन जा की जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वतीनं येणाऱ्या खरीपाच्या पीक कर्जाचं वाटप हे डायरेक्ट शेतकऱ्याला व्हावं आणि त्याच्यासाठी जेवढी हमी घ्यायची आहे ती आपण राज्य सरकार म्हणून हमी घेण्याचं वचन आजच्या सभेला या ठिकाणी द्यावं ही कळकळीची विनंती करतो. आपल्या सर्वांनाही हात जोडून विनंती करतो. 13 तारखेला आपली वेळ अनुक्रमांक 1 पंकजा गोपीनाथ मुंडे चिन्ह कमळ याच्या समोरचं बटन दाबून मागच्या वेळेस 71,000 मताचं मताधिक्य दिलं. सगळेजण तेवढे व्यासपीठावर आहे. आधीच्या आमची भर झालेली आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करता जात पात धर्माच्या पलीकडं या बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेला हात जोडून कळकळीची विनंती आहे. आपलं मत हे विकासाला असलं पाहिजे. आपलं मत बीड जिल्ह्याचा मागासलेपण दूर करण्याचं आपलं असलं पाहिजे. आपलं मत ही कायम बीड जिल्हा ऊसतोड मजुरांचा जिल्हा म्हणून जी ओळख आहे ती पुसून हा ऊस उत्पादकांचा जिल्हा ही नवीन ओळख आपल्याला करावी लागेल. त्यासाठी 13 तारखेला पंकजा ताईला आपण मतदान देऊन ऐतिहासिक मताधिक्य आपल्याकडून द्या आणि त्यांना मोदी साहेबांच्या पाठीमागे खंबीरपणाने उभं करा. या जिल्ह्याचा विकास झाल्याशिवाय राहणार नाही याचं वचन या निमित्तानं देतो आणि इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेब आपल्याला संबोधित करतील. अजितदादा तू मागे बोलो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.